अनेक वर्ष या शहराचा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपल्या इथं अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडावंदन इथं राज्यपाल महोदयच करतात. इथं कधी 15 ऑगस्टचं झेंडावंदन पालकमंत्री करत नाहीत. पालकमंत्री करतात 1 मेचा झेंडावंदन, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचा, 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा झेंडावंदन हे करतात. मी पण केलेलं आहे, बापटसाहेबांनी पण केलेलं आहे, दादा चंद्रकांत दादा पाटलांनी पण केलेलं आहे. लगेच त्याच्या आता ह्याही दादाला चान्स नाही, त्याही दादाला अरे काय चाललंय तुमचं, किती म्हणजे किती क्षुल्लक गोष्टीचा भाव करण्याचा प्रयत्न. हे झेंडावंदन मंत्रालयाच्या समोर मुख्यमंत्री महोदय करतात, 26 जानेवारीचं मुंबईचं झेंडावंदन राज्यपाल महोदय करतात. ही परंपरा वर्षानुवर्ष आपली चालत आलेली आहे. आणि इथलं 15 ऑगस्टचं झेंडावंदन आपले राज्यपाल करतात, आता बैस साहेब त्या ठिकाणी करणार आहे. आणि राज्याच्या प्रमुखाचा अधिकार आहे की जरी कुणी पालकमंत्री कुठेही असलं तरी आता मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहित 29 जण आहेत, 36 जिल्हे आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन करत असताना वेगवेगळ्या मंत्री महोदयांना काही जिल्हे नेमून दिलेले, ते झेंडावंदन करता दिलेले आहेत. शासनाचे प्रतिनिधी म्हणून ते तिथं जाऊन झेंडावंदन करणार. त्याच्यामध्ये मला पण कोल्हापूर दिलेलं आहे, मी कोल्हापूरला जाऊन त्या ठिकाणी करणार. नागपूरला स्वतः देवेंद्रजी करणार आहे. पण ही जी काही माहिती घ्यायची नाही काही नाही, ह्याच्यात रुसवे फुगवे, कुणाचा रुसवा, कुणी तुमच्याकडे रुसून सांगितलं, कुणी तुमच्याकडे फुगून सांगितलं, कशाला म्हणजे बातम्याच कुठल्या द्यायच्या नाही म्हणून कुठलं तरी बातम्या शोधायच्या आणि काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करायचं, असं कृपा करून कुणीच करू नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे. बोला. मुख्यमंत्री रुसून गेले 2-3 दिवस असं विरोधी पक्ष नेतेच म्हटले, म्हणजे विरोधी पक्ष नेते आपण काय बोलतो, जबाबदार ते पद आहे, जबाबदारीनं बोललं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांना परवाच तुम्हाला आठवत असेल इतर देखील थोडासा त्रास झाला होता आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की सीएम साहेब तुम्ही थोडस 2-3 दिवस विश्रांती घ्या, त्याच्याकरता ते गेलेले. उगीच काही उचलली जीभ लावली टाळायला असं बरोबर नाही. आणि मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस त्यांना जाताना पण काही हवामानात खराब असल्यामुळे थोडासा चॉपरचा तिथपर्यंत जाता आलं नाही, मग नंतर ते एका ठिकाणी उतरले, तिथून बाय रोड गेले. आणि हा त्यांचा खासगी, शेवटी प्रत्येकाला आपलं स्वतःच तब्येत तर व्यवस्थित ठेवण्याचं काम करावं लागतात. आज मीटिंग बोलवली विक्रम कुमार आजारी, ते कुठलेही इंजिनियर भूटा बोम महाकॉर्पोरेशनचे बुधाला ते आजारी आहे आणि कोणतरी एक आजारी, ते काहीतरी व्हायरल इन्फेक्शन आहे, डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणावर आहे. पण त्याच्यामुळे आपण पण समजून घेतलं पाहिजे. लगेच आता मी म्हणायचं हेतिका आलं नाही म्हणजे रुचूनच आलं नाही, काय त्याला अर्थ आहे. हेतिका म्हणजे बोनाला आणि विक्रम कुमार आणि नाही ना, म्हणजे मला जी माहिती मिळाली त्याला नाही 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 असं काही नाही. तुम्ही कारण नसताना थेट आमची बाजू तुमची बाजू असलं काही करू नका. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. ही न्यायव्यवस्थेचा अधिकार असतो, त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे, त्या संदर्भात मला जास्त बोलायचं. त्याला नाही तुम्हाला काय त्याचा त्रास झालाय का, तुम्हाला कुणी, तुम्ही स्पीकर झाला आता आणखीन काही तुम्हाला कुणी विचारलं राज्यपालांनी किंवा तुमच्याकडे किती, तर आमचा पार्टी अंतर्गत प्रश्न आम्ही बसून आम्ही आमचा सोडू ना, काही काळजी करू नका, आम्ही आमचं सोडू. मला माहिती आहे, मी माहिती घेतो, तुम्ही आता लक्षात आणून दिलं मला कुणाची स्थगिती उठली कुणाची ठेवली, पण मी ती
मुंबईला गेल्यावर अधिक माहिती घेऊन त्याच्याबद्दल. पुण्याच्याही पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर जवळपास 1.5 हजार कोटी रुपयांची कामं काही आपण स्टँड होल्ड केली आहेत किंवा त्या बैठकी आता हे 3 पक्षांचं सरकार आहे त्याच्यावर वेगवेगळ्या लोकांना तिथं संधी मिळाली पाहिजे, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, एवढी माफक अपेक्षा कार्यकर्त्यांची असेल तर ती काही चुकीची नाही. आणि कामं वगैरे काही आपण थांबवलेली होती का मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये? साधारण 1.5 हजार कोटीची कामं थांबवली का असं सांगितलं जाते, काही बातमी आले? मी 1 महिन्यापूर्वी शपथ घेतली, त्याच्यानंतर आमचं अधिवेशनच होतं. अधिवेशन संपलं आणि मी आता इतर मधील 2 प्राईम मिनिस्टरांचा 1 दौरा झाला आणि होम मिनिस्टरांचा 1 दौरा झाला, त्या दौऱ्याला आलो होतो. आणि आज मला आपल्या चांदणी चौकातला बरेच वर्षाच लोकांचं तिथल्या ट्रॅफिकची कोंडी असायची, बॉटलनेक असायचा, तो दूर करण्याच्या करता मागे मला गडकरी साहेबांनी सांगितलं होतं आज मी 12 तारखेला येणार आहे तर 12 तारखेला आपण उद्घाटन करू, त्याच्यामुळे मी देवेंद्रजी पण येणार आहेत, सीएम पण येणार होते, पण सीएम आता तुम्ही म्हणताय की व्हीसी वर जॉईंट होणार, तर त्याच्यामुळे मला त्याच्या संदर्भातलं काहीच माहिती नाही. पुलाच्या नाही, आपण मेट्रोच्या संदर्भातली बैठक घेतली. टाटाला जे मेट्रोचं काम दिलेलं आहे शिवाजीनगर पासून हिंजवडीच, त्या कामामध्ये थोडी गती येण्याच्या दृष्टिकोनातनं काय अडचणी आहेत, तर त्याच्यात मग त्या अडचणी आम्ही समोर घेतल्या. त्याच्यात संबंध कुणाचा येतो? पीएमसीचा येतो, त्याच्यामध्ये संबंध पीएमआरडीएचा येतो, त्याच्यामध्ये संबंध टाटा कंपनीचा येतो, त्याच्यामध्ये संबंध पोलीस खात्याचा येतो ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये, आणि काही खासगी लोकांची आपल्याला जमिनी पाहिजे, काही गव्हर्नमेंटची आपल्याला जमिनी पाहिजे, मला वाटतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पण आपल्याला तिथं काही प्रमाणामध्ये जमीन लागते, राजभवनची काही थोडीशी जमीन आपल्याला 3000 स्क्वेअर फीट वगैरे लागते. आता ह्या गोष्टी पटपट झाल्या तर वेळेची बचत होईल, कारण लोकांना त्रास किती होतो आपण पीक आवर मध्ये पाहिलेलं. काय मला वेळ नाही मिळाला, मी तिथं मला जो काही बाकीची काम आहे त्या कामाच्या व्यापातनं वेळ मिळाला नाही म्हणून मला जाता आलं नाही, परंतु मी वेळ काढून लवकरच जाण्याचा माझा प्रयत्न राहणार. कुराचा आज विरोधकांना काही बोलायला मुद्दा नाही, आम्ही आमचं काम करतो की नाही, माझ्या मीटिंग चालू आहे, देवेंद्र फडणवीस साहेब पण मीटिंग घेतात, परवा सह्याद्रीला माझ्या पण रिसोर्सेस मोबिलायझेशन मीटिंग होत्या, त्यांच्याही मीटिंग चालू होत्या. आज हे सगळे मिळून काम करायचं, परंतु अंतिम निर्णय मी पुन्हा सांगतो शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांचा असतो, त्याच्यावर तुम्ही काही तसा वेगळा अर्थ काढू नका. या सगळ्या विकास कामाला गती देण्याच्या करता आपण जर आढावा घेतला, आपण जर त्याच्यातल्या बारक्या बारक्या गोष्टीचे प्रश्न सोडवले, तर यंत्रणा जोमाने कामाला लागते. यंत्रणा कामाला लागली तर लोकांचा त्रास ज्यास त्यांना सहन करावा लागतो, त्याच्यामध्ये थोडस टाइम म्हणजे कमी आपण करू शकलो काम पूर्ण करण्याचं, तर लोकांना त्याच्यातनं समाधान मिळतं. हे आपणच रंगवता, हे काही आता लोकमान्य टिळकांच्या नावाने जो पुरस्कार दरवर्षी दिला जातो 1 ऑगस्टला, हा अनेक वर्ष दिला जातो, वाजपेयी साहेबांना दिला, अनेक मान्यवरांना दिलेला, अनेक मान्यवरी स्वीकारलेला, हा काही पॉलिटिकल कार्यक्रम आहे. आता त्यावेळेस स्टेशन पूर्त केलं होतं, त्याचा काही एवढा प्रवाशांना फायदा झाला नाही. आता आपण वाढवलेला आहे, आता जवळपास मेट्रो इकडनं रुबी पासून वनाज पर्यंत जाते, आता मी पण जाणार आहे तिकडे वनाज पर्यंत, तर हे जे काही आहे
ते करण्याच्या करता त्यांनी आले, काही वेगवेगळे कार्यक्रम केले, तो काही पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता. देशाचे प्राईम मिनिस्टर आले, त्याच्यातनं काही होम मिनिस्टर आले होते, ते त्यांच्या कामाच्या करता त्यांच्या त्या आढावा बैठकीच्या करता आलेले होते. आणि त्याच्यातून मग आम्ही आमचे विषय घेतले, मेट्रोचे आणि इतर काही जो केंद्र सरकारचे आपला पुणे आणि नाशिक रेल्वेचा असे काही विषय त्याच्यामध्ये आपण घेतले. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याकडे द्या पाठवून, मी जरूर त्याच्यात लक्ष घालीन आणि संबंधितांना ज्या काही तिन्ही पक्षांची काही समन्वय समिती निवडणुकीसाठी बनवण्यात आली आहे आणि ती थेट आम्ही आजच्या काळामध्ये आपण समिती चार 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 लोकांची बनवलेली आहे, परंतु ती महामंडळ वेगवेगळ्या कमिट्या महामंडळाचे अध्यक्ष सदस्य उपाध्यक्ष ह्या संदर्भात केलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडनं जे आहेत ती चार नावं मला माहिती आहेत, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे, ही चार नावं आहेत. तिकडनं एक मला नावं जी माहिती आहेत त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे बावनकुळे साहेब आहेत आणि अजून त्यांचे तीन आणि शिवसेनेकडनं चार. फक्त या महामंडळांपुरतीच असेल, म्हणजे महामंडळाच्या संदर्भातल्या जागा वाटपा संदर्भात काही त्याच्या संदर्भामध्ये अजून निवडणुकीला अवकाश आहे. त्याच्यातल्या काही प्राथमिक चर्चा पाठीमागे झालेल्या आहेत, त्या आत्ताच बोलून काही वेळ घालण्यात अर्थ नाहीये. त्याला अजून अंतिम स्वरूप यायचं आहे, अंतिम स्वरूप यायच्या आधी मी काहीतरी वक्तव्य केलं तर ते लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू होईल आणि तिसरे त्याला पाठे पडतील. हा बैठक आहे, बैठक नाही, एक कार्यक्रम आहे, तो नॅशनल फेडरेशनचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, इतर काही मान्यवर जे कोणी मेंबर आहेत ते जाणार होते, गेलेले आहेत. त्याच्यामध्ये उसाच्या पासून काही वेगवेगळ्या प्रकारचे काय बाय प्रोडक्ट वगैरे अशा प्रकारचं ती मिटिंग आहे. मलाही जायचं होतं, पण माझी पुणेकरांच्या दृष्टीने ही पण मिटिंग महत्वाची होती. आणि तिथं दिलीपराव वगैरे बाकीचे सगळे स्वतः पवार साहेब आहेत, त्याच्यावर तिथले तर निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने योग्य होतीलच. आणि ती झाल्यानंतर पुन्हा नियामक मंडळाच्या मिटिंग मध्ये आमच्या येईल. नियामक मंडळाच्या मिटिंग मध्ये आम्ही आहोत, त्यावेळेस आम्हाला तिथं सांगितलं जाईलच असं असं आहे. आणि त्याची नोट पण मी मागून घेईन, मला त्याही गोष्टीमध्ये रस आहे. पण इथं मी नितीन करीर, एसीएस फायनान्स आणि टाटाचे लोक, आपल्या पीएमआरडीचे लोक, पीएमसी, पीसीएमसी, विभागीय आयुक्त, कलेक्टर असे सगळेच बोलवलेले होते. आणि आपण 8:30 त्यांना बोलवले असताना आपण पण वेळेमध्ये जाऊ, कारण त्यांची तसं टायमिंग नव्हतं तरी ते आले. तर त्यावेळेस मी तिकडे सुरू झाले, मी तिकडे साहेब होते म्हणून. नाही रे बाबा, हे ह्या चर्चेला इथे थिल्लरपणा आहे, थिल्लरपणा. आता तुम्हीच बघताय इथं मिटिंग लावली तर एवढ्या सगळ्या अधिकाऱ्यांना सोडून मी तिथं, बरं तिथं काही माझ्या वाचून मी मिटिंग थांबली नसती, तिथं आहेत ना बाकीचे सगळे. उलट इथं मात्र माझ्यामुळे मिटिंग थांबणार होती, बाकीचे निर्णय घेतले नसते. आपण स्वतः असले तर निर्णय घ्यायला इथं सोपं गेलं. भेटणार आहेत म्हणजे भेटतोच तर भेटायला काय कौटुंबिक नाही, राजकीय ते मी तुम्हाला कशाला सांगितलं पाहिजे. तो आमचा पॉलिटिकल जे काही गोष्टी असतील त्या माझ्या मी माझ्या पुरत्या ठेवणार. ज्या सार्वजनिक आहेत तिथं मध्ये लोकमान्य टिळकांच्या पुरस्काराच्या आम्ही एकत्र होतो. त्या दिवशी मी पण संध्याकाळच्या विमानाने ह्याला चाललो होतो मुंबईला, आणि पवार साहेब दिल्लीला चालले होते. मला कळलं VIP लॉन्च मध्ये साहेब बसलेले आहेत, मी तिथं जाऊन साहेबांना भेटलो, मला काही सांगायचं ते सांगितलं. मी म्हणलं मी दिल्लीला चाललो, मी म्हणलं साहेब मी मुंबईला चाललोय, मला ह्यांनी विमान पाठवून दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी. सांगितलं मी विकास कामाच्या करता तिथं गेलेलो असलो तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतनच पुढे आलेला मी कार्यकर्ता. मागे देखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस तिथं असं ठरलेलं होतं की बाबा कॉमन मिनिमम प्रोग्राम. आता इथं कॉमन मिनिमम प्रोग्रामला वेळच नव्हता, कारण त्यांनी ऑलरेडी त्या दोघांनी सरकार केलेलं होतं. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या चालू असायच्या, बातम्या यायच्या, परंतु त्याला अंतिम स्वरूप येत नव्हतं. आणि नंतरच्या काळामध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर केंद्राचा निधी यावा, राज्यातले विकास कामांना मदत व्हावी आणि आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आम्ही कामाला झोकून देणारी माणसं आहेत. तुम्ही पण पहा
की जबाबदारी स्वीकारल्यापासून अधिवेशन संपल्यापासून सतत रिसोर्सेस मोबिलायझेशन करता मी मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये एक्साईजच्या लोकांना बोलवलं, त्याच्यामध्ये रेव्हेन्यूच्या लोकांना बोलवलं, त्याच्यामध्ये आमच्या जीएसटीच्या लोकांना बोलवलं. जे जे आपल्याला चांगल्या प्रकारे रिसोर्सेस देऊ शकतात अशांना बोलून कसं आपल्याला कर वाढवत, कराचा लावलेला कर हा शासनाच्या तिजोरीमध्ये कसा जमा होईल त्याकरता आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतो. काही काही ठिकाणी थोडस काही अन्यायकारक गोष्टी असतील त्या दुरुस्त करायच्या, काही ठिकाणी योग्य पद्धतीच्या असतील त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत लिकेजेस होऊन द्यायचे नाही अशा प्रकारचं आहे. आम्ही छा त्या दिवशी चिंचवडच्या कार्यक्रमात तुमचं तोंड भरून करतो करताना असं म्हटलं की तुम्ही फार उशीर केला इकडे या. ठीक आहे, किती काळ हे तू प्रश्न विचारतो वेगळे, ही विचारते वेगळे, हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारायची पद्धत असते. आज ती मोठी व्यक्ती आहे, आज देशामध्ये मोदींच्या नंतर त्यांचा निर्णय ऐक ना. आता त्यांनी त्या ठिकाणी घेतलं त्याच्यामध्ये त्यांची भूमिका त्यांनी मांडली. नाही, ते असं म्हटले की फार उशीर केला. ठीक आहे ना, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, सांगून काय तुझं पोट भरणार आहे त्यांनी त्याच्यातलं काहीतरी ऐकलं. एक मिनिट, त्याच्यातलं काही राजकीय वेगळ्या गोष्टी होणार आहेत ते झालं गेलं. तुम्ही एक काम करा, गे झालं गेलं गडगेला मिळालं इथून पुढची गोष्ट. अगं बाई पहाटे नाही, आठला पहाट म्हणत नाही, सकाळी आठ. आत्ताची मीटिंग साडे आठला होती, ती सातला घेणार होतो पण ते म्हणलं नको दादा जरा उशिरा घ्या. नाही कशाला, झालं गेलं सगळं झालं, त्याच्यावर कितीतरी सरकार आली, कितीतरी मंत्री झाले. ठीक आहे, मागणी करणारे वेगवेगळे वजन मागणी आपापल्या परीने करत असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका नॅशनल हायवेनी बजावलेली आहे. नॅशनल हायवे त्याच्याबद्दलचा निर्णय घेतील. ठीक आहे, प्रत्येकाला वाटत काम करत राहायचं. मी तर कधी काही मुंबई गोवा